आता सुलभ सुखकर आरामदायी प्रवास देण्यासाठी सज्ज झाले नटराज ट्रॅव्हल्स. विटा ते कराड सातारा खानापूर भिवघाट आटपाडीच नव्हे तर मुंबई ठाणे मुलुंड एक नाका भांडुप विक्रोळी घाटकोपर साकी नाका अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव बोरिवली भाईंदर या ठिकाणचा सोयीस्कर प्रवास. नटराज ट्रॅव्हल्स देत आहे एसी सिटिंग एसी स्लीपर डेली सर्व्हिस. प्रवासाची गरज लक्षात घेऊन ट्रॅव्हल्सचे नियोजन, मग आजच बुकिंग करा आरामदायक प्रवासासाठी. संपर्क प्रोप्रायटर दिलीप महाडिक 93 20 30 56 05 93 24 35 61 34. राष्ट्रीय किसान दिनाचं औचित्य साधून बुधवार दिनांक 23 डिसेंबर रोजी बार्शी तालुक्यातील गोरमाळे इथं मधुबन फार्म अँड नर्सरी व अखिल भारतीय सीताफळ उत्पादक संघ यांच्या संयुक्त विद्यमानं शेतकरी बांधवांसाठी सीताफळ उत्पादन तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण कार्यक्रम व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सीताफळांच्या रोपाची निवड करणे यापासून ते सीताफळाचे मार्केटिंग कसे करावे याबाबत सविस्तर माहिती या मेळाव्यात अखिल भारतीय सीताफळ उत्पादक संघाचे अध्यक्ष तथा NMK1 या सीताफळ वाणाचे पेटंट धारक डॉक्टर नवनाथ कसपटे यांनी दिले. आज जो आपण किसान दिनानिमित्त जो प्रोग्राम घेतला आहे त्यात जवळपास 150 ते 200 शेतकरी आलेले आहेत. त्यांना लागवडीपासून अगदी विक्रीपर्यंतचं मार्गदर्शन आतापर्यंत आपण केलेलं आहे आणि असे कार्यक्रम आम्ही प्रत्येक महिन्याला जवळपास घेत आहोत. बरेच वर्षापासून हे कार्यक्रम चालू आहेत. आमच्याकडं पूर्ण PPTची वगैरे सगळी सोय आहे. प्रत्येक शेतकऱ्याला कुठली व्हरायटी लावावी, त्याची लागवड कशी करावी, किती अंतरावर करावी, त्याचे रोग किडी, त्या रोग किडीवर काय उपाय केला पाहिजे आणि पुढची जोपासना खतं औषधं या गोष्टी अगदी व्यवस्थित आम्ही PPTवर सांगत आहेत. तर याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. ज्या शेतकऱ्यांनी हे ट्रेनिंग केलेलं आहे एक दिवसाचं तो कुठलाही शेतकरी फेल जाऊ शकत नाही. या मेळाव्यास राज्यभरातील सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांनी आवर्जून आपली उपस्थिती लावली होती. यावेळी सीताफळ विषयक सर्व प्रश्नांचं निरसन झाल्यानं शेतकरी बांधव समाधानी होऊन परतलेत. माझे नाव स्वप्ना विश्वजीत मगर, राहणार निमगाव मगराचे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आमची NMK1 गोल्डनची 5 वर्षाची बाग आहे. ह्या वर्षीचा 3रा बहार आहे. पहिल्या वर्षी 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहिला बहार घेतला, त्याच्यामध्ये आम्हाला 1.5 लाखाचं उत्पादन मिळालं. दुसऱ्या वर्षी 4 लाखाचे उत्पादन मिळाले आणि हा वर्षी 3रा बहार आहे. 1.5 लाख खर्च केला मी ह्या बागेला आणि आम्हाला 10 लाख 20 हजाराचे उत्पादन भेटले. 1.5 एकर क्षेत्र आहे आमचं, 1.5 एकर, आणि आमचा पूर्णपणे बागायती भाग आहे. तिथं द्राक्षे डाळिंब सारखी पिकं होतात, पण 2015 दुष्काळासाठी ज्या पिकाला पाणी कमी लागतं अशा पिकाची निवड म्हणून आम्ही या NMK1 गोल्डन सीताफळाची निवड केली आणि त्याची लागवड करून आज आम्हाला भरपूर उत्पादन भेटलं आहे. इतर शेतकऱ्यांनीही ह्याची लागवड करून उत्पादन भरपूर घेतलं पाहिजे आणि रेटही चांगले व्यवस्थित मिळतात आणि उत्पादनही छान भेटतं. संतोष कुलकर्णी, 7 स्टार न्यूज, बार्शी.